पाहूयात पुढची बातमी. भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे लागली आहे. आमचे नेते खेचण्यासाठी सर्व मार्गाने प्रयत्न केले जात आहेत. सरकारी यंत्रणांची मदत घेतली जात आहे. भाजपने दुसरा पक्ष फोडण्यापेक्षा कामं केली असती तर जनतेचे आशीर्वाद मिळाले असते. अशा प्रकारे पक्ष फोडला जात आहे. हे भाजपचे कमकुवतपणाचे उदाहरण आहे. अनेक लोक भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत. जेव्हा जेव्हा नेत्यांनी अशा प्रकारे पक्ष बदलला आहे तेव्हा तेव्हा तिथल्या जनतेने त्या नेत्यांना धडा शिकवला असं मत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मांडलंय. पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे भाजप आणि शिवसेना, विशेषतः भाजपच्या समोर प्रमाण लागलेले सर्व मार्गांचा अवलंब करून आमचे नेते दिसण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वेगवेगळ्या भीती, वेगवेगळ्या एजन्सीच्या भीती आणि गडबड आणण्याचा प्रयत्न चालू आहे. जेवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राने भाजपला मतं दिल्यानंतरही भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात निर्माण झाला. आणि तुम्हाला एवढी सत्ता असताना दुसऱ्या पक्ष फोडण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांच्यावर लक्ष केंद्रित केलं असतं तर जनतेने यांना आशीर्वाद दिले असते. दुसऱ्यांचे पक्ष फोडून आपला पक्ष वाढवण्याची आजही भाजपला गरज आहे. याच्यातून भाजप किती कमकुवत आहे ती पुन्हा एकदा सिद्ध